Hare Nama Eva Kevalam Kalo Nasteva 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 Gatiranyata Hare Nama Hare Nama Eva Kevalam Kalo Nasteva 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 Gatiranyata तर खूप एक चांगली स्टोरी आहे. मी इथे कनेक्ट करतो तर 500 वर्षापूर्वी जेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणजे साक्षात भगवान कृष्णच होते, ते जेव्हा होते त्यांच्या टायमाला एक भक्त होता मुकुंद दत्त ठाकूर नावाचा. तर तो रोज देवाला प्रसाद लावायचा. तो डॉक्टर होता, वैद्य होता, फिजिशियन होता. तो रोज म्हणजे रोज आपला घंटी उंटी मंत्र बोलून तो कोणाचा भोग लावायचा आणि तो प्रसाद तो सगळ्यांना घेऊन. तर त्याच्या घरात जे लहान बाळ होतं त्याचं नाव होतं रघुनंदन ठाकूर. तो 5 का 6 वर्षाचा असेल. तो रोज बघायचा की माझे वडील प्रसाद लावतात. त्याला म्हणजे मुलं आपल्या आई वडिलांना ऑब्झर्व करतात. एक दिवस त्यांना कुठेतरी बाहेर जावं लागतं. तर ते त्याचे वडील म्हणतात की बाबा आज मला बाहेर जायचं आहे. तर हे जे काय कार्य आहे भगवंताची पूजा भोग लावणं भगवंताचं सगळं तुला करावं लागेल. मी तुला शिकवतो. तर आपलं लहान बाळ त्याला काय समजतं, त्याला सगळं सांगतात हे असं मुद्रा दाखव हे मंत्र बोल असं कर सगळं. तर बोलतो ठीक आहे समजलं बोलतो हा समजलं. सगळं तो पूजा वूजा करतो म्हणजे आई तिची प्लेट आणून देते बाबा हे घे हे तू भगवंताला भोग लाव. तर त्या बाळाला काय माहित नाही. तो आणतो ठेवतो आणि मंत्र बोलतो तो भगवंताला की हे भगवान प्लीज तू हे भोग हे ग्रहण कर. आणि 5 मिनिटांनी तो डोळे उघडतो बोलता अरे काय खाल्लं नाही तू प्लीज भगवान प्लीज प्लीज कृपा करून तू हे खा. परत 5 मिनिटात डोळे उघडतो अरे अजून काय खाल्लं नाही. तर त्याला खूप म्हणजे तो इतका इमोशनल होतो इतका भावने तो सांगायला लागतो भगवंत प्लीज माझी वडील देतात तर तो खातो नाही पण मी आज देते तर खात नाही. तर त्याचा तो जो भाव बघतात भगवान रोज ग्रहण करत होते. पण त्याचं ते लहान बाळ त्याचं ते इमोशन बघतात तर खूप प्रसन्न होतो. बोलतो ठीक आहे. आणि ते डायरेक्ट जी मूर्ती त्या मूर्तीमधून बाहेर येतो आणि लगेच ते खायला मी भगवंत पण विचार तर सगळं प्लेट साफ करून टाकतात काही ठेवत नाही सगळं साफ. आता आईकडे ते खाली प्लेट घेऊन जात होते. बोलतात अरे प्रसाद कुठे आहे. बोलतो भगवंतानी खाल्ला सर सगळं. तिला आश्चर्य वाटतं बोल काय बोलतो काय काय केलंय माहित नाही. तर त्यांचे वडील परत येतात बोलतात की अरे रघुनंदन सगळं केलं. बोला हा केलं. बोलतो प्रसाद घेऊन ये मला. आता बोलतो प्रसाद काही पण नाही आज बाबा. बोला काय. बोलतो सगळं संपला. त्याच्या आई म्हणजे वडिलांना पण आश्चर्य होतं सगळं संपला. बोलतो हा कसं काय. बोलतो देवाने सगळं खाल्ला. त्यांना डाऊट येतो. बोलला काय झालंय माहित नाही मला बघितलं पाहिजे. तर बोलतो दुसऱ्या दिवशी बोलतो मी आज पण जाणार आहे म्हणजे लगेच. बोलतो आज तू तसं कर. आणि ते काय करतात जेव्हा भोगचा टाइम असतो म्हणजे सकाळीच ते पडद्याच्या मागे लपून बसतात तिकडे. आणि जेव्हा ते लपून बसतात तेव्हा जे भोगचा टाइम असतो तो आपला रघुनंदन पट जे लहान बाळ आहे परत तसंच करतो भगवान प्लीज खा भगवान प्लीज खा. परत बघत डोळे उघडतो नाही खाल्लं. अरे भगवान प्लीज प्लीज तुम्ही खा म्हणजे आज पण माझे वडील नाही तुम्ही खा. परत उघडतो नाही. परत तो एकदम व्याकुळ भगवान प्लीज असं करू नका तुम्ही प्लीज खा. तर त्याचा जो भाव बघतो परत भगवान ते येतात आणि त्याच्यामध्ये लाडू असतो. ते भगवान ते लाडू घेतात आणि ते खातात अर्धा आणि अर्धा हातामध्ये असत. तर हे जेव्हा ते जे वडील बघतात इतके शॉक आणि इतके शॉक आहे मी इतक्या वर्षापासून भगवंताला भोग लावतोय कधी असं झालं नाही. हा लहान बाळ आहे हे भोग लावल्या बरोबर भगवंत आले आणि खाल्लं पण नाही. तर हे बघून त्याला खूप शॉक आहे. जसं एकदम शॉक मध्ये आवाज निघतो ना तर हे भगवंत ऐकतात. आणि जसंच भगवंत ऐकतात की तो बघतोय तिकडून मुकुंद ठाकूर परत तशीच तशी मूर्ती बनून जाते. तर आजही ती मूर्ती तसं त्या अर्ध्या लाडू बळावर जे आज पण आहे तिकडे तसं कॅलकटामध्ये काही जागेचं नाव मला आठवत नाही पण ती आज पण तशीच साक्षात बघायला भेटतो. तर हे जे आहे ते एक प्रसाद जो आहे ते खूप भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी खूप महत्वपूर्ण इन्ग्रेडियंट आहे. जर कोणाला भक्तीमध्ये खरंच जर प्रगती करायची असेल तर म्हणजे दुसरं काही खाण्यापेक्षा फक्त भगवंताला भोग लावणं पण खाल्लं पाहिजे. तर हे खूप महत्वाचं
एक आस्पेक्ट है तो अपन लक्षात घेतलं पाहिजे. हरे कृष्ण, थँक्यू.